नमस्कार, अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पेरूचं खूप मस्त रिफ्रेशिंग असं ज्यूस पाहणार आहोत. तर हा पेरू तुम्ही पिऊही शकता आणि खाऊही शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी हा एक मोठ्या साईजचा पेरू घेतलेला आहे. तर पेरूमध्ये शक्यतो दोन प्रकार आढळले जातात. तर त्यापैकी हा खोबरा पेरू आहे, कारण हा खाताना खोबऱ्यासारखा लागतो त्यामुळे याला खोबरा पेरू म्हणतात. आणि याची जी साईज आहे ती नॉर्मल पेरूपेक्षा मोठी असते. आणि यामध्ये शक्यतो करून जास्त बिया नसतात. तर जो आपला साधा पेरू असतो त्या पेरूपेक्षा यामध्ये फार कमी बिया असतात. आणि याचा कलरही खूप लाईट असतो आणि साईज ही मोठी असते. तर मी पेरूला आता या प्रकारे कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला यातला गर काढून घ्यायचा आहे. तर चाकूच्या टोकाने मी तो असा साईडने काढून घेणार आहे. तर आपल्याला आधी सुरुवातीला चाकूच्या टोकाने काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील हा गर काढू शकता. तर आता मी चमचा वापरणार आहे आणि चमच्याच्या सहाय्याने यातला सर्व गर काढून घेणार आहोत. आणि एक असा पोकळ पेरू बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर यातला सर्व गर मी या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने काढून घेते आता. तर इथे तुम्ही पिकलेला पेरू देखील वापरू शकता, पण खूप पिकलेला पेरू घेऊ नका. तो व्यवस्थित आपल्याला त्यातला गर काढता येणार नाही आणि पेरू लगेच मऊ पडेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व गर काढून घेतलेला आहे आणि हा पेरू असा पोकळ तयार झालेला आहे. तर आता हा गर आपल्याला वापरायचा आहे. तर इथे मी चमच्याच्या सहाय्याने बघू शकता या प्रकारे असं खरडून सर्व काढलेलं आहे. आणि आता आपल्याला हा पेरू साईडला ठेवायचा आहे. आणि हा गर आहे तो आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर आता मी एक मिक्सरचं जार घेणार आहे आणि त्यामधून आपल्याला हा मस्त असा फिरवून घ्यायचा आहे. तर इथे मिक्सरच्या जारमध्ये हा सर्व गर आता टाकून घेऊयात आपण. तर बियासकट आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. आणि हा खूप मस्त तयार होतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो. जर कुठल्या लहान मुलांना पेरू हा फळ आवडत नसेल तर तुम्ही या प्रकारे देऊ शकता. ते नक्की आवडीने पितील देखील आणि खातील देखील. तर आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे. तर इथे आपला पेरू जो आहे तो कितपत गोड आहे यावरून आपण या साखरेचं प्रमाण ठरवणार आहोत. तर इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे. चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी छान असं मी फिरवून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण गाळून घेणार आहोत, कारण यातला बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्यामुळे मी इथे एक या प्रकारे चाळण ठेवलेली आहे आणि ती आता आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत हा ज्यूस. तर इथे थोडासा थिक झालेला आहे. तर हे मी नंतरनं थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे. तर या प्रकारे चमच्याने आपल्याला व्यवस्थित हे असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बिया वर राहतील आणि गर छान खाली येईल आपला. तर इथे मस्त असं आपलं पेरूचं ज्यूस बनून तयार झालेलं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी अजून टाकलं होतं आणि आता हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर आता आपण यासाठीचा एक मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक मी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अगदी पाव छोटा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथे लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतरनं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण मीठ आपण थोडंसं ज्यूसमध्ये देखील टाकलेलं आहे. त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि अगदी चिमूटभर असा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तर चाट मसाल्यामुळे अगदी मस्त चटपटीत असं इथे मजा येते अगदी खाताना आणि पिताना हा पेरू. तर आता हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊयात आपण. तर छान असं मिक्स झाल्यानंतर ना आता इथे मी आता हा पेरू घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता हा जो मसाला आहे हा पेरूला आता सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी आतल्या बाजूने देखील टाकते, म्हणजे हा लाल तिखट हा जो मसाला आहे हा तो ज्यूसमध्ये मिक्स होईल आणि मस्त असं या ज्यूसला टेस्ट येणार आहे. त्यामुळे आता इथे मी सर्व मसाला टाकून घेते छान असा. आपल्याला थोडा थोडा करून सर्व बाजूने टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे थोडासा लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी केला तरी देखील चालेल. तर इथे मी सर्व बाजूने हा पेरू छान असा मसाल्याने भरून घेणार आहे. तर इथे छान असा आपला हा आता
पेरू जो आहे तो बनून तयार झालेला आहे। तर आता तो मी एका वाटीवर ठेवती आहे जेणेकरून तो व्यवस्थित असा बसला जाईल। आणि मग आता आपल्याला यामध्ये जो ज्यूस बनवलेला आहे आपण तो आता यात ओतून घ्यायचा आहे। तर हा ज्यूस तुम्ही अगदी मस्त असा फ्रीजमध्ये ठेवून थंड देखील करू शकता। तर इथे मी अगदी 10 ते 15 मिनटं हा थंड करून घेतलेला आहे ज्यूस। तर इथे तुम्ही हा असा देखील सर्व्ह करू शकता किंवा यामध्ये स्ट्रॉ टाकून देखील तुम्ही हा सर्व्ह करू शकता। तर इथे मी एक छोटासा स्ट्रॉ टाकते आहे आणि याच्यात एक छोटासा आईस क्यूब टाकून घ्यायचा आहे। तर त्यात एक मी छोटासा आईस क्यूबचा तुकडा आईस क्यूब टाकून घेते आणि इथे आपलं मस्त असं रिफ्रेशिंग असं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा।